नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये मित्रांनो आज खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे जवळपास एकोणनावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली आहे असे आधी अजित पवार यांनी सांगितले आहे मित्रांनो राज्यातील जवळपास एकोणावीस लाख शेतकऱ्याची कर्जमाफी त्याच्या खाण्या त्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती उपम मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे मित्रांनो एकतीस मार्च अखेर राज्य राज्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर अकरा हजार नऊशे सहासष्ट कोटी एकवीस लाख रुपये जमा करण्यात आले आहेत याचा राज्यातील थेट अठरा लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना लाभ होणार आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महा आगा महाविकास आघाडीने राज्य सरकार स्थापन केल्यानंतर नव्याने कर्जमाफीची के घोषणा केली होती त्याचीच अब अंमलबाजणी होत आहेत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत मंगळवार दिनांक एकतीस मार्च दोन रोजी एक हजार वीस रोजीपर्यंतच्या राज्यातल्या अठरा लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्याच्या खात्यात एकूण कर्जमाफी जमा करण्यात आलेली आहे मित्रांनो जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दहा लाख चाळीस हजार नऊशे पस्तीस शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार चारशे सात कोटी तेरा लाख रुपये जमा करण्यात आले आहे तसेच व्यापारी बँकेच्या माध्यमातून आठ लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार पाचशे एकोणतीस एकोणसाठ कोटी ऐंशी हजार रुपये जमा करण्यात आले मित्रांनो जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे या पार्श्वभूमीवर भारतातही खबरदारी म्हणून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे मात्र याचा थेट परिणाम राज्यातील शेतकऱ्यावरही झाला आहे आता कुठंही शेतकऱ्यांनी कष्टाने शेतात पीक उत्पादन केलं होतं त्यातच लाकून डा लॉकडाऊनने बाजारपेठेवर मोठे दुष्परिणाम झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीमालीचं मोठं नुकसान होत आहे अशा स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेले कर्जमाफीचे पैसे नक्कीच काही प्रमाणित का होईना त्यांना दिलासा येणार आहे तर मित्रांनो खूप महत्त्वाची बातमी होती कारण जवळपास एकोणावीस लाख शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र